तर बघा या असोसिएशनचे नियम ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि जर्सी क्रमांक सव्वीस याची जी ट्रॅकचा कलर आहे तो थोडासा वेगळा पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून दोन धावांची पॅनल्टी दिली जाईल आणि पहिल्या षटकाचा जेव्हा खेळ होईल कम्प्लीट तेव्हा मात्र त्या दोन धावा ॲड केल्या जातील ह्याच्याकडे लक्ष द्यायची आहे त्याचबरोबर टीम जय शिल्पा संघाचा कर्णधार तुम्हाला मी विनंती करतोय प्लीज आयोजकांसोबत संपर्क साधा स्ट्रायकर एंड ला कल्पेश आणि नॉन स्ट्रायकर एंड ला असे अशा दोन सलमाचे फलंदाज या कर्णधारच होता कल्पेश स्ट्रायकर एंड ला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकर एंड ला पाहायला मिळेल आणि षडक क्रमांक पहिलं गोलंदाज सज्ज होत आहे स गोलंदाजीवरती सनी सज्ज झालाय शर क्रमांक पहिलं पावर प्लेचं शरक येऊन आणि जशी मात्र मॅच सुपेगावची चालू झाली आहे बघा आपला ऑपसाईटच्या रिजनमध्ये जो खेळाडू कक्ष माफ करा प्रेक्षकांचा जो साडी तंबू पाहायला मिळतोय त्या तंबूमध्ये सुपेगावचे सर्व चाहते जाऊन पोहोचलेत जसा मॅचमध्ये विकेट पडेल आणि जसा मॅचमध्ये सुपेगाव संघ बाजू मारेल तसा मात्र शिट्ट्या आणि टाळ्या तिथून नक्कीच पाहायला मिळतील स आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तिथपर्यंत चाहते पोहोचलेत धन्यवाद त्यांचं देखील गोलंदाज सज्ज होत पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू हवे चेंडू होता इथे मात्र बॅटची एज घेतली तटवला गेला चेंडूला एकदा अंकित केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या जोराने धाव संख्या फळकावरती एक या आकड्यावरती वर जाऊन पोहोचते सांघिक आणि वैयक्तिक देखील खातं उघडलं जात ते म्हणजे फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून कल्पेश आणि विनीत हे मैदानाकडे अशी जोडी पाहायला मिळते कर्णधार कुठेतरी पाठीमागे थांबलेत कर्णधार देखील येतील आणि कशा प्रकारचा खेळ करतील त्यांच्याकडनं सारे खूप सारे अपेक्षा असतील बघावं लागेल स्ट्रायकर एंडला विनीत आता मात्र फ्रेश फलंदाज पाहायला मिळतोय आतापर्यंत कुठल्या प्रकारचा चेंडूला फेस केलेला नाही पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल अजित आदित्यच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती एकदा वंकित केली आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदित्य सज्ज होतोय थोडेसे अडथळे मैदानामध्ये पाहायला मिळाले पुढचा चेंडू हा इथे रन ची संधी होती पण एकदा वंकित केली जाते दरम्यान मी विनंती करेल आपल्या खेळपट्टीच्या अगदी समोर म्हणजेच जिथे आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या डाव्या हातावरती ज्या बाईक्स उभ्या आहेत तो प्रवेशद्वार आहे आणि प्लीज प्रवेशद्वार मध्ये कुठल्याही प्रकारचे भाविक उभ्या करू नका विनंती करेल थोड्याशा बाजूला घ्यायच्यात नक्कीच हा चेंडू अपील केली होती आणि पंचांचा इशारा येतोय आउटकम ऑन डीजे थँक्यू डीजे तर दरम्यान शुभ आगमन होते मराठी श्री उत महेश जी जाधव साहेब यांच्या माध्यमातून या टूर्नामेंटला ट्रॉफी देखील लाभली या सुवर्ण पदक आपल्याला पाहायला मिळतात गोल्डन ट्रॉफी ज्या पाहायला मिळतात त्या त्यांच्या माध्यमातून लाभल्यात ला। वेलकम 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 एक दानशूर व्यक्तिमत्व महेश जी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालाय हार्दिक स्वागत आहे ते सुर्फ डॅडीशेट ते समाफ करा म्हशी जाधव साहेब उर्फ डॅडी शेट यांचं इथे शुभ आगमन झालंय येऊन विराजमान झालेत शाही सन्मानामध्ये ज्या ट्रॉफी आपण पाहायला मिळतात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ती ट्रॉफी त्यांच्याकडनं लाभली गेली आहे आणि मी म्हटलं होतं ना की दानशूर व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा टीम जय जे बजरंग सोनटक्के संघ त्यांच्यापर्यंत पोहोचणार तेव्हा तेव्हा दोन हाताने मात्र ते तिथे त्यांच्यासाठी मदतीला धावणार हे अनेकदा आपण बघितलंय तुम्ही फक्त एक हाक द्या तर इथे मात्र एकदा वंकित केली जाते आणि या एका दावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती एकने वाढेल जाऊन पोचतीये तीन या आकड्यावरती नवीन फलंदाज मैदानाकडे दिनेश, मैदाना दिनेश।, दिनेश तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू हा चेंडू अगदी एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरण निघून जातोय सी मारेशी बाहेर षटकार पंचांचा इशारा येतोय कमॉन डीजे विनंती शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान या सात आवांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल नववी आकड्यावरती दरम्यान पुढील होणारी मॅच आई गावदेवी पुंडास आणि नीता स्पोर्ट्स देपोली दोन्ही संघांच्या कर्णधाराला मी विनंती करतोय चला नाणेफिकीसाठी रवाना व्हायचंय या इनिंगच्या ब्रेकच्या आधी इथपर्यंत पोहोचा प्लीज पुन्हा एकदा कोल्हा सज्ज हा चेंडुस्वी चिट करण्याचा प्रयत्न केला होता पण पंचांचा इशारा येईल षटक समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती दाव संख्या नऊ या आकड्यावरती जय जै शेल्फा संघ कर्ण संघाचे कर्णधार मी विनंती करेल प्लीज वारंवार विनंती केली जाते तुम्हाला की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा प्लीज इस धावसंख्या दोन धावा आता मात्र ऍड केल्या जातील आणि जाऊन पोहोचल्या पॅनल्टीच्या दोन धाव्यांनी अकरा या आकड्यावरती म्हणजे एका नेल्सन आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते एका विकेटच्या नुकसान वरती अकरा डार्कनेस वळतोय मैदानाकडे पुनश्च एकदा एका षटकाच्या समाप्तीनंतर धाऊ संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती अकरा षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना सुयेश सुयश सुयश मात्र सज्ज होत आहे षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं घेऊन बस आपल्या घरच्या मैदानावरती लढताना हा संघ पाहायला मिळतोय आणि घरच्या मैदानावरती लढताना तो स्वतःचा आणि स्वतःच्या बुरुजावरती बुरुजा संघ आक्रमक पाहायला मिळेल पण ही आता मात्र कृष्णा इलेव्हन कब्वाड संघाच्या आक्रमकता मिळेल का हे लागेल पहिला चेंडू घेऊन सुरेश मात्र सच्च होते स्ट्रायकर एंड ला फलंदाज असेल दिनेश पहिला चेंडू इथे बाहेर पंचांचा इशारा वाईट चेंडू नक्कीच राजेंद्र राजेंद्रजी सर मात्र आपल्याला दर्शवताना की हा चेंडू वाईट असेल आणि अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या एकने ने वाढते जाऊन पोहोचते बारा या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदा सज्ज होतोय पुढचा चेंडू हा मात्र अप्समच्या बाहेर चांगली पिचिंग होती टप्पा पडल्यानंतर उसळी देखील घेतली लेटकर अपयशी ठरतोय चेंडू निघून जाईल हातामध्ये बीट केला जातोय फसवलं जाते एका चेंडूच्या जा समाप्तीनंतर भाऊ संख्या फळकावरती बारा पुढचा चेंडू गोलंदाज सुयश सज्ज होते पुन्हा एकदा हा चेंडू सॉफ्ट दिशा दिली खेळाडू तैनात असे रनआउटची संधी पण क्विक ऍक्शन नव्हती पण एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती एकने ने वाढते तेरा जाऊन पोहोचते फलंदाजी करताना बघा नाणेपिकेचा कौल जिंकले आणि नाणेपिकेचा कौल जिंकल्यानंतर अगदी जर विचार केला तर, के तर थोडीशी वेगळी रणनीती कृष्णा इलेव्हन कब्बड संघाची पाहायला मिळाली आणि त्या रणनीतीच्या पाठीमागचं रिझन काय तर बॉलिंग साईट थोडीशी टाईट आहे गोलंदाज तीक्ष्ण आहेत गोलंदाज आक्रमक आहेत त्याच्या जोरावरती मला असं वाटते इथून फोर्टी प्लस धावा जरी बनवल्या कृष्णा इलेव्हन संघाने तरी पण एक सन्माजनक स्कोर असेल इथे हववे चेंडू पण नक्कीच खेळाडू तैनात असेल नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते डी डिबॅक स्कोरिजरमध्ये फेकी पर्यंत दोन धावा मात्र सुखरूपरीत्या कम्प्लीट करतात आणि या दोन धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन आहे ती तब्बल पंधरा या यस चेंडूचा जर विचार केला तर चार चेंडूच आतापर्यंत तीन चेंडूचा आत्तापर्यंत खेळ झालाय आणि पंधरा धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू अडव्या पट्ट्याचा हा फटका मारण्याच्या नादामध्ये निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये ही खरी ताकद आहे ता सुपेगावची गोलंदाजीवरती पलटवार करण्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज आणि जल्लोष केला गेला पुन्हा एकदा आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी जो तंबू बांधलाय त्या मधनं यस सर्व सुपेगावचे चाहते तिथे मात्र पोहोचलेत पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा फसवलंय चकवलाय आणि अगदी आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणायचं तर गंडवलाय निघून गेला चेंडू या रक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा बीट केला जातोय आता खरी ताकद आता खरी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात प्रत्येक चेंडू मागे एक वेगळा कठीण प्रश्न विचारला जातोय कब्बाडच्या विपक्षात आणि या प्रश्नांना उत्तर देताना कुठेतरी बॅकफुटला विनीत पाच चेंडूचा खेळ झाला एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल धावसंख्या फळकावरती पंधरा पुन्हा एकदा गोलंदाज सुयश हा चेंडू उडवलाय खाली सम्राट असेल आणि सम्राटच्या मस्तक वला दस्तक देऊन निघून जाणारा चेंडू सीमारेषब आहे षटकार का मडीजे तर एक चेंडू थोडासा मागे ठरतो की काय आणि या ते चेंडूवरती निघून गेला सीमारेषे बाहेर बारा चेंडूंचा खेळ झाला आणि बारा चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 21 या आकड्यावरती अस ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता क्रिकेट विश्वामध्ये अस नक्कीच मी जसा उल्लेख केला होता की आ... सतरा हा आकडा क्रिकेट विश्वामध्ये अशुभ असतो त्याचप्रमाणे एकवी सहा क्रिकेट विश्वामध्ये शुभ आकडा म्हणून ओळखला जातो आहे त्या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते दरम्यान मांडणे श्रीयुक्त कैलाजी शिलार साहेब पुंडास उद्योगपती आणि शिवसेना शाखा प्रमुख भिवंडी तालुका यांचं देखील इथे आगमन झालं तुम्हाला विनंती करतो शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे कैलाजी शिलार साहेब ह्यांच्या माध्यमातून अनेकदा आपण आयवा कॅच ह्या देखील बघतोय शेवटच्या दिवसामध्ये आणि आम्ही असं अपेक्षित करू की इथे देखील फायनलच्या दिवसामध्ये कॅच त्यांच्या माध्यमातून पोहोचतील एक मा आहे आयोजित स्मृती चषक मध्ये देखील त्या प्रकारचा आपल्याला त्यांचा एक महत्त्वाचा मोलाचा वाटा देखील पाहायला मिळाला होता धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते बावीस पहिल्या चेंडूवरती एकदा चेंडू एक हा चेंडू अप्स बाहेर ठेवण्याचा प्रयत्न बघा फलंदाजाने चानाक श्रुती दाखवली शेवटच्या शनी चेंडू आपली जी बॅट आहे ती पुन्हा माघारी घेतली अगदी भाग्यशाली ठरले बॅटची एज देखील घेऊ शकला असा हा चेंडू कारण की तेवढाच ताकदीचा होता बघा तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता ऑप्शनच्या बाहेर चेंडूची चे चांगली पिचिंग आणि चा शेवटच्या शनी बॅटच्या अगदी न निघून गेल्या प्रेक्षकाच्या हातात हा चेंडू खोलवा टप्प्याचा इथे मात्र मिड विकेटच्या हातामध्ये चेंडू कलेक्ट केला जातो फिकी पेर नंतर नवची संधी आणि कलेक्शन चुकीचा दोन धाबा अंकित केल्या जातील बघा मी म्हटलं होतं मी उल्लेख केलं आणि लगेच आमच्यापर्यंत पारितोषिक जो पोचल षटकाराच्या बाहेर जर झेल घेतली तर दोनशे रुपयाचं पारितोषिक म्हणणे श्रीयुक्त कैलाजी शेला साहेब यांच्याकडनं आहे प्रेक्षकांना फक्त प्रेक्षकांना असेल खेळाडू नसतील फक्त खेळाडूंना हे पैसे असतील फक्त असेल, ओके पण बघा डिमांड चेंज केली खेळाडू रुपये कमवा जी शेलार साहेब यांच्याकडनं हे अगल वेगळं पारितोषिक अनेकदा आपण बघतोय हा चेंडू उडवलाय हवेत आणि इथे जेल कल् केली जातीय विकेट मेवला जाईल hey! ते उद्याच्या दिवसामध्ये सिनियरचे संघ भिडणार आहेत आजच्या दिवसामध्ये ज्युनियरचे संघ पाहायला मिळत आहेत पण उद्या एक वेगळी लढत असेल उद्या खरी असतील धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स दोन विकेटच्या नुकसानवरती पंचवीस ही इथसंख्या आणि सुपेगाव संघ पुन्हा एकदा पलटवार करतोय दोन पूर्णांक पाच चेंडूचा खेळ झाला म्हणजे दोन षटक आणि पाच चेंडूचा खेळ असताना गोलंदाज ऋतिक ऋत्विक हा चेंडू ऋत्विकच्या चे विरोधामध्ये अप्समच्या बाहेरच्या चेंडूला दिशा दिली आहे नक्कीच कॉवर पॉईंटच्या रेजर मध्ये चांगला क्षेत्रक्षर पाहायला मिळत आहे पण कलेक्शन चुकीचं होतं त्याच्या जोरावरती दोन धाव अंकित केला तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि रनआउटची संधी पण तीन धावा पूर्ण केल्या जातील आणि या तीन धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते अठ्ठावीस या आकड्यावरती अठरा चेनूच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस धावसंख्या अजून देखील सहा चेंडूचा खेळ बाकी असेल चेनु मदे, आणि येणाऱ्या सहा चेनू मध्ये किती धावा जोडल्या जातील कृष्णा इलेव्हन कब्बाड संघाकडनं आणि किती धावांचं हे टार्गेट दिलं जाईल टीम एमबी स्पोर्ट्स सुपेगाव संघाच्या विपक्षात बघावं लागेल हॅलो यापुढील होणारी थी मॅच टीम आई गावदेवी पुंडास संघ यस त्या संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेतच त्याचबरोबर नीता स्पोर्ट्स देपोली संघाचे कर्णधार विनंती आहे सहा चेंडूचा खेळ बाकी असे शेवटचा आणि सहा चेंडू जसे संपन्न होतील टॉसबॉक्समध्ये दोन्ही संघाचे कर्णधार पोचले पाहिजेत तर मी वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे सहा चेंडूचा खेळ बाकी असेल अठरा चेंडू धावसंख्या फळकावरती जोडली गेली अठ्ठावीस तीन षटकांचा खेळ झालाय आणि सहा चेंडूचा खेळ म्हणजे सहा चेंडू म्हणजे सहा ऑपॉर्च्युनिटी पहिला चेंडू हा बॅटच्या फेस वरती आला नाही तेवढाच चा चांगलं क्षेत्रक्षण आणि इथे मात्र चे त्या चपळाईने एक धाव अंकित केली आणि या एका दावेच्या जोराने धावसंख्या दा फळकावरती जाऊन आहे ती तब्बल एकोतीस या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू क्रमांक दुसरा प्रगती पथावरती असेल गोलंदाज बॉबी पुन्हा एकदा सज्ज होतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय अगदी जर विचार केला तर डीप स्कोअर लेग डीप बॅक ऑफ स्कोअर लेग डीप स्कोअर लेग त्यानंतर मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंट आणि मिड ऑन मिड ऑफ असे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं इथे रन रनआउटची संधी डायरेक्ट हिट आणि फलंदाज आउट नवीन फलंदाज दिनेश मैदानाकडे रवाना होताना पाहायला मिळतोय सचिन रवाना होताना पाहायला मिळतो परतावं लागले रनआउटच्या माध्यमातून एक संधी निर्माण झाली आणि सरळ चेंडूला फिकून दिला एसटँडवरती आणि पंच तीक्ष्ण आहेत पंच चानाक्ष आहेत आम्हाला लाभलेले दोन पंच गणेशजी पाळे सर आणि त्याचबरोबर राजेंद्रजी बजागे सर यांच्या माध्यमातून सकाळपासून उल्लेखनीय कामगिरी देखील केली जाते त्याचबरोबर प्रिन्स मूव्हीज लाईव्ह एक क्लिअर आपल्याला प्रेक्षेपण पाहायला मिळतंय युट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवतात ते डी जे निखिल एक मधुर संगीतांचा भरमाट हा चेंडू निघून जातोय श्रेक्षकाच्या हातात बीट केला जातोय फसवलं जातोय आणि निर्धाव निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तीस या आकड्यावरती यस तीन विकेटच्या नुकसान वरती आपण टी व्ही स्क्रीन वरती पाहू शकता तीस जाऊ संख्या अगदी स्ट्रायकर एडला वैभव आहेत पुढचा चेंडू हा यू मिस आय विल डेफिनेटली हिट यस या उद्वस्त फलंदाज आउट बॅक टू दी डग आउटी वाले बाबू धाऊसंख्या तीस याकड्यावरती आणि अगदी जर चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला आहे तो चार म्हणजे दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होताना पाहायला मिळतोय ओमकार स्ट्रायकर एंडला ओमकार ओंकार हे भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि ज्या प्रकारे अपेक्षा केली होती टीम कृष्णा इलेव्हन कब्बड संघाने त्या अपेक्षेप्रमाणे रन आत्तापर्यंत झालेले नाही आहेत पण अजून देखील दोन चेनूचा खेळ बाकी असेल येणाऱ्या दोन चेनूमध्ये जेवढ्या जास्ती दावा जोडता येतील तेवढ्या फायद्याच्या ठरतील कारण की सुपेगाव संघ आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळतोय आणि आ, मी पुन्हा एकदा म्हणेन की घरच्या मैदानामध्ये त्या संघाला पराभूत करणं थोडंसं कठीण असतं कारण की तेवढासो तो आक्रमक घरच्या मैदानात होतो आणि ती आक्रमकता दाखवताना अप्रतिम गोलंदाजीचा मुजायरा पाहायला मिळाला अगदी श्रेय क्रमांक पहिलं आदित्य त्यानंतर सुरेश त्यानंतर ऋत्विक आणि आता मात्र बॉबी यस एक छाप सोडली जाते सर्वांच्या मनामध्ये अजून देखील दोन चेंडूचा खेळ बाकी असताना बॉबी आपला पाचवा चेंडू घेऊन ओंकारच्या विरोधामध्ये सज्ज झालाय हा चेंडू इथे पुन्हा एकदा फसवल बॉबीची खरी ताकद आहे आणि ती ताकद दाखवताना मैदानामध्ये पाहायला मिळेल यस बघा तुम्ही टी व्ही स्क्रीनवरती कशा प्रकारच्या चेंडू अगदी या चेंडूवरती बोटं फिरवली होती कटकेला चेंडूला चेंडू स्टंपच्या बाहेर आणि टप्पा पडल्यानंतर दिशा देखील बदलली गेली ही ताकद म्हटलं होतं ना की चेंडूंमध्ये वेरिएशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि ते वेरिएशन्स पाहायला मिळाले या प्रकारचे चेंडू आताळ्याला खूप ताकद लागते फिरकी गोलंदाज आहे आमचे प्रिन्स मूवी चे नक्कीच स्कोरर देखील आम्हाला स एक एक शब्द पुरवत आहेत धन्यवाद त्यांचा देखील पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हाताळला होता आणि इथे निघून गेलाय हातामध्ये बीट केलाय फसवलंय धावसंख्या स्थिरावली गेली ती तीस या आकड्यावरती विजयासाठी एकतीस जावांची गरज असेल चोवीस चेंडू आणि एकतीस जावा त्या आधी वळतोय नाणेफिकीच्या कक्षाकडे म्हणजे बॉक्स मध्ये देपोली संघाचे कर्णधार पोहोचलेत का देपोली दरम्यान मांडणी श्री युत महेजी जाधव साहेबांना विनंती करेल आणि कक्षाकडे वळायचंय हॅलो नक... नक्कीच आपण पाहतोय कैलासवाशी रमेश बारकू पाटील यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स बनवला गेलाय आणि महेश जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देखण्या ट्रॉफीज लाभला त्यांच्या हस्ते मात्र नाणेफिकेचा कौल केला जाईल दोन्ही संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचले एका बाजूला आहे पुंडास एका बाजूला आहे देपोली संघाचे कर्णधार कर्णधारेची पहिल्यांदा नाण्याची ओळख करून देऊयात एका बाजूला जय बजरंग तर एका बाजूला स्मृती कॉलिंग येते संघ कॉलिंग करते जय बजरंग अशी कॉलिंग अँड इट इज अॅन्या भाई स्मृती मान्यवरांना मी विनंती करेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचं बघा तुम्ही कॉलिंग केली होती जय भजन अशी कॉलिंग आली होती समोरच्या संघाकडनं पण नाण्याबाई स्मृती असा मात्र कॉल पडला नाणेपिकेचा आणि तुम्ही नाणेपिकीचा कौल, कौल जिंकलाय पुंडा संघ एक माधव संघ आहे आणि अनेकदा त्याने सातत्याने चांगला खेळ दाखवत त्याच्या विपक्षामध्ये तुमचा काय निर्णय असेल त्यांचा काय नाही कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू निर्णय काय घ्याल तुम्ही सर्वप्रथम अगदी जर विचार केला तर चार षटकांची मॅच मैदानाचा विचार केला आउटफिल्ड फास्ट आहे पीच देखील फलंदाजांना साथ देतोय किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल म्हणजे किती धावा असं मनामध्ये सेट कराल का त्याच्यामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न असेल चालीस यात रोखण्याचा प्रयत्न करून अगदी जर विचार केला तर कोणते असे गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुम्ही आम्ही जास्त कारोबार द्याल विनोद आहे बिपिन आहे वैभव आहे सूरज आहे सर नक्कीच सर वळतोय देपोली संघाच्या कर्णधाराकडे बघा जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता चांगला खेळ दाखवता पण आज ज्ञानाबाई मोतीचषक चषक दोन हजार बावीस मध्ये काय अपेक्षा घेऊन मैदानामध्ये उतराल नक्कीच विजय संपादन करू असक्ती जर विचार केलं तर फलंदाजी वाट्याला आले किती धावांची मजल मारण्याचा प्रयत्न असेल आणि मागच्या आठवड्यात एनआर बोरपाडा ट्रॉफी मध्ये तुम्ही ज्या चुका केला त्या सुका या, या मैदानांत होतील का त्या त्या सुकांवरती परत भेट होईल का काय शिकले आणि काय मैदानांत दाखवाल आम्ही कमीत कमी 50 धावा ते 60 धावांस करून प्रयत्न असेल आणि झालेले सुका सुदरण्याचं प्रयत्न करू म्हणतात ना की नेवर गिव्ह अप तुम्ही जेव्हा जेव्हा गिव्ह अप नाही करणार ना जेव्हा जेव्हा मैदानामध्ये चांगला खेळ दाखवाल तेव्हा तुम्ही कुठेतरी पुढे जात असता अगदी जर विचार करताना असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्यावर तुम्ही जास्त जिम्मेदारी द्याल आणि देपोली संघाला तुम्ही परास्त कराल मोकुल आहे योगेश आहे हनुमान आणि स्वतः स्वतःनी नक्कीच ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना हे होते देपोली संघाचे कर्णधार हे माफ करा हे होते पुंडा संघाचे कर्णधार हे होते देपोली संघाचे कर्णधार आणि नाणेपिकेचा कौल आलाय देपोली वॉन दी टॉस अँड दी सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट धन्यवाद वळतोय मॅच कडे विजयासाठी धावांची गरज असेल ती सुपेगाव संघाला एकतीस नॉमस्ट एंडल, एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सम्राट आणि नॉन एंड एंडला प्रमोद हा चेंडू तटावलाय निघून जाईल काय काय निघून जातोय सीमारेशे बाहेर जीवाच्या आकंत्याने हे प्रयत्न केले होते पण कुठेतरी अपयशी अशी ठरतात पहिल्या चेंडू वरती येतात चार धावा दरम्यान फलंदाज पाहायला मिळतोय बेस्ट आणि तुम्हाला वाढदिवसाच्या रमोदजी भोईर या सुपेगाव सुपेगावचे पोलीस पाटील हे नॉन एंड ला पाहायला मिळतोय आणि बदे बॉय आपल्या संघासाठी गिफ्ट देईल का किंवा आपला संघ बदे बॉयला गिफ्ट देईल का त्या आधी वळतोय नाणेपिकी कडे माफ करा त्या आधी वळतोय शाही समसात कराकडे मान्य श्रीयुत महेश जाधव साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय निळेजी शेलार यांना तसं नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आमच्यापर्यंत पोहोचल्या असे दानशूर व्यक्तिमत्व मा मान्य श्रीयुत महेश जाधव साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार आपण पाहू शकाल टी व्ही स्क्रीनवरती त्यानंतर मान्य श्रीयुत प्रणयजी शेलार साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करेल प्रशांतजी शेलार यांना चलाय मॅच कडे पुन्हा एकदा माफ करा थोडस लेट पोहोचतोय तुमच्यापर्यंत दावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली पाच चेंडू तीन चेंडूच्या समाप्तीनंतर सहा या आकड्यावर चार चेंडूच्या समाप्तीनंतर सहा या आकड्यावरती टार्गेट दिलं गेलंय ते तब्बल एकतीस जावांचं आणि एकतीस जावांचा पाठलाग करताना सहा दावसंख्या बिनपाच फळकावरती पाहायला मिळते पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आहे हा चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा येईल तर शरक समाप्त होत आहे आणि शरद समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल सहा तर माफ करा धावसंख्या फळकावरती आहेत त्या सात सात धावसख्या संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर एंड ला पुन्हा एकदा प्रमोद मध्ये बॉय पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकर एंड ला आपल्याला सम्राट पाहायला मिळतोय पोलीस पाटील स्ट्रायकर एंड ला एका षटकाचा समाप्त झालाय खेळ आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती बिनबाद सात या अडकावरती पाहायला मिळते आणि दरम्यान शुभ आगमन होत आहे मान्य युत अविनाशजी पाडी साहेब राजे ग्रुपचे अध्यक्ष अविनाशजी पाडील यांचं इथे आगमन झालंय त्याचबरोबर मान्य श्री युत समीरजी राव यांचं देखील इथे आगमन झालंय त्याचबरोबर मान्य श्रीयुत परेशजी परेश साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे परेशजी पराड हा चेंडू उडवलाय मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये टाइम स्ट्रोक असेल आणि जेल कल केली जाते पिकेट क्रमांक पहिला आद्रा वस्थाना निपत मैदानाच्या बाहेर दिल को केतन आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय हा चेंडू हा ट्रॅकर होता ओळखत आलं नाही निघून गेले हातात बघा एक चांगला चेंडू आला होता पण कुठेतरी घाई झाली तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता अप्स बाहेर ठेवण्याचा प्रयत्न एका जागेवरून चिपकून खेळण्यास खेळण्याचा प्रयत्न केला त्या फलंदाजाला ठरला या चेंडूवरती जर केलं तर नक्कीच मोठ्या फाटक्यासाठी कन्वर्ट करून देऊ शकला असता बघा चेंडू ओळखता आलं पाहिजे तुम्ही चेंडूच्या रिलीजिंग पॉईंट शोधाल आणि ओळखाल तेव्हा तेव्हा तुम्ही मात्र पुढे तिथे वर्चस्व कराल हे ओळखता आलं पाहिजे फलंदाजाला आणि ती चुकी झालीय पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे हा चेंडू उडवलाय हा फटका फसला आणि जेल कल्ले केली जाईल आणखी एक विकेट मैदानाच्या आसरेला आणि आता मैदानामध्ये एक भयान शांतता पाहायला मिळते शेवटचा चेंडू बाकी असेल गोलंदाज केतन पुर्ण सजो। तो या जर केतनचा विचार केला तर तीन विकेट घेतलेत आणि धाव खर्च केली ती फक्त एक म्हणजे काय ताकद आहे गोलंदाजाची आणि ती ताकद पूर्णपणे झोकली गेली सुपेगावच्या विरोधात पुढचा चेंडू इथे उडवलाय हवे चेंडू पण गॅप मध्ये देखील असेल वन बाळ सरळ निघून जातोय सी मारेश बाहेर चौका दरम्यान वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे अविनाशजी पाडील यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी देवीदाजी शेलार यांना विनंती करतोय मान्य श्रीयुक्त अविनाशजी पाडील यस आपण आपल्या टी व्ही स्क्रीन वरती पाहू शकाल मान्य श्रीयुत अविनाशजी पाडील यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय थँक्यू थँक्यू दिसे त्यानंतर मान्य श्रीयुत समीरजी राव साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत करण्यासाठी मी जयजी पाटील यांना विनंती करेल थँक्यू डीजे त्यानंतर मान्य श्रीयुत परेशजी पराड साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी प्रणयजी शेलार यांना विनंती करेल परेजी पराड साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केलं जाईल थँक्यू थँक्यू दिस होईतो मैदानाकडे बारा चेंडूचा खेळ झालाय आणि आता मात्र विजयासाठी अगदी जर इक्वेशन बघितली गेली तर बारा चेंडू आणि एकोणावीस धाव्यांची गरज असेल षटक क्रमांक तिसरं हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय वैभव सायकर एंड ला फलंदाज असेल ऋत्विक आदित्य यस या दोघांवरती खूप सारी जिम्मेदारी असेल आणि इथून जर या बारा चेंडूवरती या दोघांनी जर पार्टनरशिप जोडली गेली तर हे बारा चेंडू मध्ये ज्या दावा असतील त्या जोडल्या जातील नक्कीच पहिला चेंडू इथे उडवण्याचा प्रयत्न होता निघून गेला यश प्रेक्षकाच्या हातामध्ये अप्रतिम चेंडू होता खेडूला मात्र ओळखता आलं नाही बघा तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती बघू शकाल काय चेंडू हाताळला होता अगदी फुलर लेनचा हा चेंडू निघून गेला सरळ रक्षकाच्या हातामध्ये आणि निधाव चेंडूची सांगता नक्कीच होईल आता मात्र समीकरण बदलताना पाहिलं मिळेल अकरा चेंडू एकोणावीस जावा गोलंदाज एकदा वैभव सज्ज हा चेंडू अगदी डिपमेडविकेटच्या रिजन मध्ये उडवलाय अगदी चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळेल एक धाव अंकित केली जाईल फेकीच्या नक्षा आहे आउटफिल्ड बघा म्हटलं होतं फास्ट असल्या कारणामुळे जे क्षेत्रक्षक का आहे त्यांच्याकडे चेंडू झपाट्याने जातो आणि जिथे धावा असतील ज्या दोन तिथे कन्वर्ट होते फक्त एक आणि एका दावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली तेरा या आकड्यावरती दहा चेंडू आणि अठरा दावेची अजून देखील गरज असेल देपोली संघाचा एक प्रतिनिधी आणि पुंडा संघाचा एक प्रतिनिधी प्लीज आमच्यापर्यंत जोडा फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू लँड होतोय सरळ हातामध्ये आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला कबड्डीचे बात, तर बोलतोय पुन्हा एकदा मॅच कडे ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय समीकरण कठीण परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय सुपेगावच्या तंबूमध्ये जे सह्या पाठीदाके आहेत त्यांच्या टाळ्या आणि शिरट्यांचा आवाज येणं कमी झालाय कारण की त्यांना देखील ठाऊक आहे कुठेतरी संकटामध्ये संघ सापडलाय आणि संकटामध्ये जेव्हा जेव्हा संकट संघ सापडतो तेव्हा तेव्हा जो खेळाडू या संकटातून बाहेर काढेल तो संकटमोचक म्हटलं जातं आणि तो संकटमोचक खेळाडू कोण बनेल सुपेगावकडनं बघावं लागेल पहिला चेंडू फेस करताना इथे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे एकदा वंकित केली जाईल दुसरे धावेचा प्रयत्न इथे गचा क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला विनीत कडनं मग विनीतने या इनिंग मध्ये खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं होतं पण एका क्षणामध्ये थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा उचलला गेला गे, दोन धावा अंकित केल्यात दोन धाबेच्या जोरावरती इक्वेशन जाऊन पोचेल विजयासाठी सोळा धाबेची गरज असेल आठ चेंडू आणि सोळा धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे धावा जोडावे लागतील तर दोन सरासरी प्रत्येक षटकामागे बाराची गोलंदाज एकदा सज्ज हा चेंडू उडवलाय डाऊन दी ग्राउंड असेल चेंडू नक्कीच चेंडू चेंडूला कलेक्ट करतोय ही चुकी चुकी आणि चुकी पंच लक्ष द्या हा चेंडू असेल चौकार कारण की चेंडू कलेक्ट करताना आपला जो कंट्रोल होता तो सुटला आणि पाय जो जाऊन आदळला सीमारेषेकडे बघा टीव्ही स्क्रीन वरती आपण बघू शकाल प्रत अप्रतिम चेंडूवरती प्रयत्न केला होता चांगला लॉफ केला चेंडूला आणि कलेक्ट करताना जो पाय होता तो कुठेतरी चुकीने पडला बॉन्ड्रीलाईनचे बाहेर आणि त्याच्या जोरावरती मात्र या चार धावा बघा तुम्ही जेव्हा जेव्हा मैदानात असताना फिजिकली ॲज वेल एज मेंटली जास्त चानाक्षरा कारण की जेव्हा जेव्हा फिजिकल आणि मेंटल असा जेव्हा तुम्ही याचा मेल कराल तेव्हा तुम्ही कुठेतरी वर्चस्व स्थापित करू शकता तुम्ही कुठे उभे आहात बॉडी लाईन किती पाठीमागे आहे याचा मात्र एक कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवावं लागेल आणि चुकी झाली या चार धाब्यांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतो एकोणनावीस या आकड्यावरती समीकरण बदलताना पाहायला मिळेल सात चेंडू बारा धाबा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे हा चेंडू इथे पंचांचा इशारा येईल षटक समाप्त होत आहे आणि षटक समाप्तीनंतर सहा चेंडू विजयासाठी समीकरण जाऊन पोहोचले बारा त्या आधी देऊयात डीजे जे एक संधी मधुर संगीत ऐकवण्याची माझी Thank you, is तर गोलंदाजीवरती एक छोटीशी टीम मिटिंग मैदानामध्ये घेतली कृष्णा इलेव्हन कब्बाड संघाने आणि कोणाला आणावं विकल्प खूप सारे होते पण जिम्मेदारी कोण देईल आणि या जिम्मेदारी मधून कोण बाहेर पडेल तर एकच नाव रोहित याला मैदानामध्ये आणलं गेलंय गोलंदाजीवरती सहा चेंडू विजासाठी बारा धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे धावा जमवायला लागतील त्या दोन आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मागे समीकरण वाढेल एंडला पाहायला संघाची आशा अपेक्षा घेऊन ऋषिकेश बघायचंय ऋषिकेश काय करेल यस आता मात्र ऋषिकेशला सांगावं लागेल ना कभी रुकेंगे ना कभी झुकेंगे लढेंगे और लढते रहेंगे हा लढा देईल का पहिला चेंडू इथे ऋषिकेशच्या विरोधामध्ये

रिप्ले मध्ये बघितलंच असाल चेंडूचं प्रडिक्शन करता आलं नाही अगदी आणि त्याच्या माध्यमातून त्याला मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलं गेलंय नवीन फलंदाज मैदानाकडे प्रणय रवाना होताना पाहायला मिळतोय जेव्हा जेव्हा प्रणय जेव्हा मैदानात प्रणय चालत होता तेव्हा प्रणयच्या मनामध्ये मा ते एक शंका नक्कीच आली असेल आता मात्र माझ्या संघाची जिम्मेदारी माझ्या खांद्यावरती माझ्या कर्णधाराने दिली आहे आणि त्या जिम्मेदारीला मी सार्थक नाही ठरलो तर माझा संघ इथून कुठेतरी बॅकफुटला जाईल हे मनामध्ये मनात आणलं मना असेल आणि ते करताना कशा प्रकारचा खेळ दाखवतो कारण की ज्या प्रकारे रोहित आणि चेंडू आतळलाय येणारे पाच चेंडूवरती रोहित कुठच्याही प्रकारची रश्मी ढिली देणार नाही म्हणजे तडजोड करावी लागेल आणि ते तडजोड करताना प्रणय काय करेल सज्ज होत आहे रोहित आपला पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू प्रणयच्या बॅट मधन अगदी उंचीवरती आहे जेल स्वीकारली जाते दोन चेंडू वरती दोन विकेट कमावली जाईल तडजोड चांगली केली होती प्रणयच्या माध्यमातून चेंडूला फटका देखील चांगला दिला होता पण कुठेतरी टायमिंग साधता आलं नाही त्याच्या जोरावरती चेंडू फक्त उंचीवरती गेला आणि डीप रिजन मध्ये एक सरळ सोपी जेल ही कलेक्ट केली गेली विनीतच्या माध्यमातून आणि विनीत याने मात्र प्रभावशाली केले क्षेत्रक्षकांमध्ये कारण की जेव्हा जेव्हा चेंडू जातो विनीत मात्र सरसेनापती बनून मात्र चेंडूवरती धाड धावतो पुढचा चेंडू हा चेंडू हवेत आणि या टुर्नामेंटची पहिली विकेट हायट्रिक होते रोहितच्या नावावरती तीन चेंडू मध्ये तीन गडी गारत केली आहेत का मॉंडीचे साठी बघा तीन चेंडू आणि धावांची गरज असेल ती बारा मॅच अजूनही कोणाच्याही पक्षामध्ये गेलेली नाहीये कारण की तीन चेंडू बारा धावा हे अनेकदा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या तीन चेंडू अठरा धावा देखील होताना बघायला मिळाल्या हा खेळ क्रिकेटचा आहे जेवढा सरडा रंग बदलत नाही तेवढा क्रिकेट रंग बदलतो आणि म्हणतात ना म्हणूनच का क्रिकेटचा खेळ हा निश्चितेचा खेळ आहे त्याला कोणीच निश्चय करू शकत नाही तीन चेंडू बारा धाव्यांची गरज असताना गोलंदाज पुन्हा एकदा रोहित सचिवते सायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतोय बॉबी क्या क्या कर पाएंगे हा चेंडू उडवलाय बॉबीच्या बॅटमधन सीमारेषेकडे कल्ले केलाय आणखी एक के विकेट मैदानाच्या असलेला चार चेंडू मध्ये चार विकेट कल्ले केले जातील पंचांचा इशारा आउट मेडन वर आपण बघतोय की काय आणि या टूर्नामेंट ची पहिली मेडन वर देखील होतील आणि चार चेनु मध्ये चार विकेट घेतलेत पाचवा चेंडू प्रगतीपदावर आमच्या स्कोर बोर्ड वर देखील फक्त डब्ल्यू 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 लिले जातील कारण की विकेट कलेक्ट केले जातात यस अलाऊट होण्यासाठी दोन विकेट ची अजून गरज असेल आणि जर या दोन चेनु मध्ये दोन विकेट घेतले तर आणखी विक्रम मैदानामध्ये होईल सहा चेनु मध्ये सहा विकेट घेण्याचा दोन चेंडू बारा धावा हा चेंडू इथे गेलाय की काय पण पंच तटस्थ आहेत आणि हा चेंडू असेल निर्धाव तुमचा गाड कुठे आहे तुम्ही उभे कुठे आहात याच्याकडे दक्षता द्यावी लागेल एक चेंडू विजयासाठी बारा धाव्यांची गरज गोलंदाज सज्ज होतोय रोहित या सहा डॉट चेंडू हाताळला गेला तर या टुर्नामेंटची पहिली मेडल होईल नक्कीच आणि या वेळेस या टुर्नामेंटची मेडनवर पाहायला मिळते की काय यस नक्कीच मेडनोर पाहायला मिळाले ती रोहितच्या माध्यमातून काय गोलंदाजी हाताळली गेली चार चेनू चार विकेट देखील घेतले निर्णायक क्षणी दि मॅच या मैच ऐसी हिरो तर ज्याने घेतले चार चेंडू मध्ये चार विकेट आणि ज्याने टाकली और, जाने या टुर्नामेंटची पहिली मेडन ऑर यस मॅन ऑफ रोहित यस विनंती करतोय रोहित आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचे ज्याने नक्कीच संघाला विजयश्री देखील मिळवून दिली आणि ही मॅन ऑफ द मॅचची एक चमचमती ट्रॉफी त्याच्या नावावरती दिली जाते रोहित याला विनंती करेल आपला मॅन ऑफ दारदोशी घेऊन मंदाबाई राजाची माऊली जगदीश रसिकाच्या लग्नान गाणं गावले आता माझ्या राजाच्या हल्लीला गाणं गाव